गोंड असं लावलं की असं कापायचं त्यांना. नमस्कार मित्रांनो, हे बघा हे पिसवी शिवायचं काम चाललं आहे. तर त्याला लोखरी दोऱ्यांनी आपण शिवली जाती. तर हो काय आणि तिथं दोरा काढायला सुरुवात केली आहे. दाखवतो दोरा कोणते कोणते कलरचे आहेत, किती कलर आहेत ते दाखव ना. काय मेंढर चरती राहत रानातच शिवाय लागते. पाच सहा झाडाकडे बसलं होय, पाच सहा झाडे सगळे असं असं थोडं 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 काय असं नक्षा काढायच्यात. बरं अरे नक्षा वेगळ्या वेगळ्या येते. हे काम म्हणजे महिलांचं जे मित्रांनो, महिलाच शिवतात. कारण बारकाव्याचं काम असतं ना, पिवशी शिवू नये बारकाव्याचं काम असतं, त्यामुळं ह्या महिला शिवतात. मित्रांनो असं हे दोरा घालायला लागतो. दहा धाग घ्यायला लागतात. असं झालं की फुल टाकायचं. हे बघा मित्रांनो, त्यांनी एक दोन हे काढलेत आपल्या गणनो का दोऱ्यामध्ये. तर ते चांगल्या पद्धतीने त्यांनी नक्षीकाम काढले बघा मित्रांनो. तर आता ही पिवशी त्यांनी एका पाडमाची फाडून तयार केली आणि त्याच्यावर हे सगळं हाताने नक्षीकाम चालले. कशाला पिवशी लागते? आपलं देवाला गेलं ना भांडार गुलाल ठेवायला, असं कुठं नारळ कुठं उदबत्ती घेतलं की आपलं ठेवायचं देवाला जाताना आपली हातात न्यायची. आणि आमच्या बाया म्हणजे हे मेंढरा माग शिवल्या जात्यात. कारण मग बिराड पण बारीक बारीक दुसरे काम असते, मग मेंढराच्या माग मेंढ काचलं की त्यांनी थोडी थोडी माग आपली राहून अशी शिवायची. तर ही आपल्याला पिवशी किती दिवस जातील ती पण सांगेल. किती वेळ पिवशी जाईल? पाच वर्ष जाते. फुले आणि ही आता काढते ही साखळी. कोणची ही साखळी आहे? ही काही साखळी अशी काढायची नाही, फुल बी दावते तुम्हाला काढायचं कसं काही अशी साखळी. तर आमच्या बायांना अशा दाळदाण्याला अशा देवांना बिराडावच बनवते मेंढरा मग काय बिराडाव काय अशा बनवायला लागते मित्रांनो. हे बघा हे चाललंय फुलं काढायचं काम. एवढं काम झालंय बघा आता. हे कशी फुलं अशी फुलं काढायची. हे बघा अशी बारीक 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 फुलं काढायला लागते. आता नक्षे आहेत बघा, या जाते थोडं 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 काम चाललंय जातील. आता किती होत जातील टाईम गावून असं जेवतो ना, त्याला काय टाईम असं सतत नाही. भेटेल पाऊस आला होता. पाऊस आला ते उभी राहिले, पाऊस पडलाय त्यामुळे जरा शिवलं गडी. पाऊस आल्यावर चरत नाही तर दायवर होत गावतो. चांगला पाऊस पडतोय आता. पाऊस पडल्यावर
झाली का पिशवी विणून? हा झाली ना. आता काय करायचं तिला? आता एक अशी विणून झाली. हा आता उरलेलं घर राहिलंय ना सजारा थोडं थोडं, असं गोल कापू काढायचं कडाने उरलंय तेवढं. आणि नंतर इकडून एक पीस लावायचा असा, ते आता राहिलं ना एक कापलं की असा वरनं पीस लावायचा. एक वारच द्यायचं ना असं आतनं त्याला पीस शिवायचा, त्या पिशवीच्या आपल्याला वाटेल तसा असा गोऱ्याड्या शिवायचा. तर मधनं असं दोरं टाकायचं त्याला, मग दण घालायचा. मला ताव दण घालता नाही. अशी विरून झाली आता. हे बघा सगळं दोऱ्याने नक्षीकाम केले आणि नोकरी दोऱ्यापासून ही शिवली. आता कापड लावून झाले. आता मित्रांनो दंड घालायचा तिला. दाखवते दंड कसं, तेव्हा म्हणजे आपला असा चारशेऱ्या दंड घालायचा. दंडाला सुरुवात केली. पाच शिऱ्या दंडी आहे. काय असं वळून घ्यायचं ह्याच्यातलं दंड घालतात त्याला जोडायला, असं आणि त्याला धरून लगेच चालू करायचा मोरून असं.
काय असा त्यांनी घालायचा आणि हे न असा हिथपर्यंत घालायचा आणि मग नंतर ह्या साईडला तोंड ठेवायचं त्याला असं आणि मग इथं असं बंद लावायचं झाली. ह्या बघा मित्रांनो, ही झाली आता पिवशी शिवून पूर्ण आणि आता ते गोंड कापायचे आणि त्याला बंद लावायचा आहे. काय काय राहिले अजून? आता इथं बंद लावायचं राहिलं जरा, हे दोन्ही साईडला लावायचं दोन आणि जरा गोंड कापायचं राहिलं. ते गोंड असं लावलं की असं कापायचं त्यांना. हे असं एकसारखं करून काय बंद शिवलेत मी पटक्याचं बंद शिवलेत. आपला पटका असतो का डोक्यात घालत त्याचा कापड फाडून ते बी हाताला हाताने शिवलेत असं योगा. आणि आता ते पण काय असं लावायचं त्याला दोन शिवलेत. असं बंद लावलं.